हॅलो एवरीवन, वेलकम टू बीएससी ॲग्री स्टडी अँड गाईड. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, इयत्ता 12वीसाठी, त्याचप्रमाणे 11वीसाठी, आणि हा जो सब्जेक्ट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. आणि त्या टॉपिकमधील जो पहिला टॉपिक आहे की जो असणार आहे ट्रॅडिशनल क्रॉप्स, याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओ लेक्चर्समध्ये माहिती घ्यायची आहे. आणि या व्हिडिओ लेक्चरचा हा असणार आहे पहिला पार्ट की ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत या टॉपिकमध्ये कोणकोणते क्रॉप समाविष्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बीएससी ॲग्री स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स असतील किंवा हे जे ॲप्लिकेशन्स असतील याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वीसाठी जे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, आता या सब्जेक्टमधील काही पार्ट असेल तो क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप सायन्स या सब्जेक्टला देखील ओव्हरलॅप करत असेल. त्याचप्रमाणे बीएससी ॲग्री तसेच तत्सम जे कोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये देखील यामधील काही पार्ट हा शिकण्यासाठी असेल. तर या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे अबाउट ॲग्रिकल्चर, मीन्स पॉइंट्स टू बी कवर इन दिस टॉपिक और लेक्चर. फर्स्ट इज अबाउट ॲग्रिकल्चर अँड व्हीट. तर मित्रांनो, अबाउट ॲग्रिकल्चर हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे, कारण इयत्ता 12वीमधील पहिला जो टॉपिक आहे तो स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या ॲग्रिकल्चरबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. दॅट मीन्स शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ द ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, मीन्स ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन इंडिया फॉर इंडियन इकॉनॉमी, बट इट कंट्रीब्युट्स लेस परसेंटेज इन GDP. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर हे बॅकबोन आहे इंडियन इकॉनॉमीचे, परंतु GDP मध्ये ॲग्रिकल्चरचं जे परसेंटेज आहे ते कमी आहे. मोर दॅन 65% इंडियन पॉप्युलेशन डिपेंड्स ऑन ॲग्रिकल्चर. तर इंडियन जे पॉप्युलेशन आहे, भारतीय जे सर्व लोकसंख्या आहे त्याच्यामधील 65%पेक्षा जास्त जे भारतीय आहेत ते ॲग्रिकल्चरवरती डिपेंड आहेत. ॲग्रिकल्चर हॅज पोटेन्शियल टू नरिश पॉप्युलेशन अँड प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. तर ॲग्रिकल्चरमध्ये जे आपलं पॉप्युलेशन आहे, जे सर्व लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना जगवण्याचं पोटेन्शियल ॲग्रिकल्चरमध्ये आहे. त्याचप्रमाणे क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे यांचा देखील प्रोडक्शन हे ॲग्रिकल्चर या स्ट्रीममध्ये किंवा या व्यवसायामध्ये होत असतं. ॲग्रिकल्चर इज नोन ॲज प्राईम कल्चर, इट इज मदर ऑफ ऑल टेक्नॉलॉजीज. तर ॲग्रिकल्चर इज अ नोन ॲज प्राईम कल्चर, हे सर्वात उत्कृष्ट कल्चर आहे. इट इज बेस्ट कल्चर अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मदर ऑफ ऑल टेक्नॉलॉजीज. तर सर्वात पहिल्यांदा जे कल्चर सुरुवात झाले होतं ते होतं ॲग्रिकल्चर, आणि सर्वात पहिली जे टेक्नॉलॉजीज आहेत ती याच कल्चरमधून डेव्हलप झालेली आहेत. सो क्रॉप प्रोडक्शन इज स्किलफुल जॉब अँड देअर इज सायन्स बिहाइंड इट. तर हे जे क्रॉप प्रोडक्शन आहे की ज्याला आपण कल्टिवेशन देखील म्हणू शकतो, हा एक स्किलफुल जॉब आहे आणि त्याच्या पाठीमागे एक सायन्स दडलेला आहे की जे आपण दैनंदिन कृषीमध्ये शेतीमध्ये पाहतच असतो. ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीज डेव्हलप्ड ॲट द मॅन इन प्री सिव्हिलायझेशन स्टेज फर्स्ट स्टार्टेड ग्रोईंग क्रॉप्स. तर पूर्वी वस्तीकरणाचा जो कालावधी होता, जो अश्मयुगाच्या आधीही, त्यामध्ये सुरुवातीला जो मानव आहे त्याने वस्तीकरण जेव्हा सुरुवात झालं त्याच्या आधीपासून क्रॉप्स हे ग्रोविंग करण्यासाठी सुरुवात केली. आणि ही आपण इतिहासामध्ये इयत्ता 7वी 8वी या इतिहासामध्ये तुम्ही शिकलेला असाल. ही फेस्ड सो मेनी डिफिकल्टीज इन प्रोडक्शन ऑफ फूड फ्रॉम क्रॉप ग्रोईंग, बट फायनली ही सक्सीड. तर याच्यामध्ये खूप डिफिकल्टीजचा सामना, खूप अडचणीचा सामना त्या शेतकऱ्याला करावा लागला की जो अश्मयुगातील माणूस होता, परंतु फायनली तो त्याच्या कार्यामध्ये सक्सेसफुल हा बनलाच. तर हे आहे अबाउट ॲग्रिकल्चर, कृषीबद्दल थोडक्यात माहिती की जे
आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.